तळेवाडीकडे जाणारी सडकं पक्की डांबराची तर बोकारवाडीकडे जाणारा रस्ता धुळीने भरलेला त्यात ठिकठिकाणी तीव्र चढ उतारही पावसाळ्यात तर रस्ता इतका निसरडा होतो की वाडीवर जाणे येणे म्हणजे अग्निदिव्यच बोकारवाडी दीड दोनशे लोकवस्तीची वस्तीवर समस्या अनेक जानेवारी सरला की गावकऱ्यांवर पाणी पाणी करण्याची वेळ उरलेलीच पावसाळ्यात विजेचे रुसे फुगवे तर नित्याचेच ज्या दिवशी वाडीवर वीज मुक्कामाला असेल तो दिवस गावकऱ्यांसाठी दिवाळीत जणू अशा समस्यांनी ग्रासलेल्या आणि विकासापासून कोसो दूर असलेल्या बोकारवाडीला विकासाचे प्रवेशद्वार म्हटले जाण्याची रस्त्याची पिढ्यानपिढ्याची प्रतीक्षा आहे वीज पाणी रस्ते या मूलभूत सुविधा आहेत त्या प्रत्येक वाडी वस्तीवर पोहोचायला हव्यात एकीकडे समृद्ध शहरांना स्मार्ट सिटी बनवण्याच्या नावाखाली करोडो रुपये खर्च करायचे आणि दुसरीकडे बोकारवाडीसारख्या डोंगरी भागातील वाड्यांना पायाभूत सुविधांपासून वंचित ठेवायचे हे शासनाचे धोरण निश्चितच विचार करायला लावणारे आहे पावसाळ्यात येणारा श्रद्धेचा उत्सव म्हणजे गणेश असतो तो साजरा करतानाही बोकारवाडीवासियांच्या वासियांच्या पोटात भीतीने गोळा उठतो निसरड्या पाय वाटेवरून गणेश मूर्ती डोक्यावरून ने आण करताना पाय अनेकदा घसरतो तेव्हा गणेश भक्तांच्या काळजाचा ठोका चुकतो कुणी आजारी पडला की त्याला डोलीतून नेताना अनेक प्रश्नांचा पाठलाग सुरू होतो गावकऱ्यांचे हे दुःख शासनाने समजून घेण्याची वेळ आली आहे आपल्या वाडीवर रस्ता एक चारशे मीटरचा रस्ता आहे तो अति एकदम म्हणजे एकदम घातक आहे कोणी आजारी पडला तर त्याला उचलून सुद्धा नेता येणार नाही म्हणजे दोन तीन माणसाने त्याला क चादरीत घालून किंवा काहीतरी म्हणजे असं हे करून झोपाळ वगैरे हो करून त्याला नेवा लागतो चालत येणं मुश्किल आहे म म्हणजे म्हातारी माणसं बा कुठेतरी डॉक्टरकडे जायचे किंवा आणखी बाजारपेठेला जायचे म्हटलं तर त्यांना मुश्किल आहे पावसाळ्यात ते दोन तीन महिने चार महिने त्यांना एकदम दिवाळीपर्यंत ह्या रस्त्याने यायचे काय हेच नसते सोय नसते मागच्या वर्षी गणपती नेताना आपल्या वाडीवरचा एक गणपती घेऊन घसरला म्हणजे सुदैव आणि तो गणपती खाली पडला नाही म्हणजे पडला असतं तर ते हेच झालं असतं म्हणजे मो तुटला असता आणि परत पावसाळ्यात आमचे काही लोकांचे गा मोटरसायकल वगैरे आहे तर ते एकदम असे जंगलात झाडात ठेवा ठेवावे लागतात कोणीतरी रात्रीचे येऊन ते गाडे भरून घेऊ घेऊन गेलं सुद्धा आम्हाला काय कळणार नाही आणि हा रस्ता होण्या होण्यासाठी आम्ही खूपदा हे केलं म्हणजे मागणी केली पण पर अजूनपर्यंत कोणी लक्षच घालत नाही आणि हा रस्ता व्हावा अशी आमची ग्रामस्थांची मागणी आहे आणि तो लवकरात लवकर पूर्ण करावा उसपचा गाववाडा हाकण्याची संधी नव्या दम्याच्या सरपंचांना मिळाली आहे बोकारवाडीला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी योगदान देण्याची गरज आहे प्रभाकर धुरी कोकण नाव दोडामार्ग